नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर आजचा व्हिडिओ हा कशाबाबत होणार आहे त्याचं पहिले मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो। तर विषय असा आहे आपला की जेव्हा आपण लग्नवराट किंवा विसर्जनची ऑर्डर किंवा गरब्याची ऑर्डर किंवा बर्थडे पार्टी किंवा म्हणजे एखाद रिटायरमेंटची ऑर्डर अशा ऑर्डर्स आपण वाजवायला जातो तेव्हा एका कीबोर्ड प्लेयर आणि एका बँजो प्लेयरला काय काय सहन करायला लागतं ते आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगतो। ठीक आहे। सहन करायला लागतं म्हणजे असं की कोण पण कुठल्या पण कोपड्यातून उठून येतं आहे, हे गाणे वाजव ते गाणे वाजव, मोबाईल काढतं आहे, गाण्याचे लिंक दाखवत आहे, हे गाणे वाजव, त्याच्यानंतर दुसरा कोणतरी येत आहे, काला निला माणूस तो मोबाईल घेऊन येत आहे, हे गाणे वाजव, त्याच्यानंतर भलत्याच गावचा कुठला तरी एक येत आहे, तो येत आहे, सांगतो हा गाणे वाजव तो गाणे वाजव, हा गाणे वाजव तो गाणे वाजव। अच्छा, तर अशा टायमाला तो बँजो प्लेयर किंवा कीबोर्ड प्लेयर विचारात पडून जातो, चला गाणे तरी कुठला वाजवायचं आहे, ह्यो येतो 2 मिनिटात, तो येतो 2 मिनिटात, ह्यो येऊन गेला नाही तर तिसरा येतो, तिसरा येऊन नाही गेला तर चौथा येतो, चौथा येऊन नाही गेला तर पाचवा येतो, हा तो गाणे तरी कुठला वाजवेल। ये बड़ी अच्छी बात कही यार। म्हणजे त्याची जी गाणी असतात म्हणजे तो आठवण एक एक आठवत आठवत करून जो एक 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 लाईनीत गाणी टाकले घेते ते वाजवायचं पण विसरून जाईल। तर आजचा व्हिडिओ हा असा असणार आहे, आपण याच्याबद्दल काही बोलणार आहे। अच्छा, आणि याच्याबद्दल याला कसं याला सामोरं कसं जायचं ते पण तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो आणि कसा प्रसंग असतो काय असतो ते सर्व या व्हिडिओमध्ये आपण कवर करू। आणि दुसरं काय याच्यापासून कसं वाचाल, टेन्शन बिन्शन काय घ्यायचं नाही ते सर्व सांगतो। तर पहिले एक माझा छोटासा उदाहरण सांगतो आहे मी तुम्हाला, हा व्हिडिओ आपण जास्त मोठाने बनवायचा, 15 मिनिटाच्या आताच बनवू तरी खूपच मोठा होतो। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करतो, पहिले माझा किस्सा सांगतो, त्याच्यानंतर किस्सा सांगल्यानंतर मग व्हिडिओला सुरुवात करतो। तर आता गणपती होऊन गेले, गणपतीला म्हणजे माझा किस्सा सांगतो, म्हणजे माझ्या किस्सावरून हा व्हिडिओ बनवायला घेतले कारण मी काय आणि तुम्ही काय प्रत्येकाला हा प्रॉब्लेम फेस करायलाच लागतो। प्रत्येक ऑर्डरला आपण गेलो का हे जे म्हणजे हे जे आता त्याला काय शब्द देऊ, हे जी दालिंद्री आहे ती प्रत्येकाला प्रत्येकाच्या मागे असतेच आणि प्रत्येकाला ती सहन करायलाच लागते। तर झालं असं की काही दिवसापूर्वी आम्ही गणपती विसर्जनच्या ऑर्डर वाजवायला जात होतो, बऱ्याचशा वाजवल्या, त्याच्यानंतर तो ऑर्डरला गेलो, ऑर्डरला एक ठिकाणी असं झालं तर ऑर्डरला गेलो, बऱ्याचशा ठिकाणी गेलो, तर सर्वच ठिकाणी असं होतं तर असं होत नाही, काही ठिकाणी मोस्टली बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे। आता गावा ठिकाणी गेलं तर तिकडनं कोण येत नाही सांगायला का हा गाणे वाजव तो गाणे वाजव, कारण गाववाल्यांना गाववाल्यांची गाणी माहीत असतात, ती त्यांच्या पद्धतीने बरोबर टाकत असतात। त्याच्यानंतर शहरा आता आमच्या बाजूला बरेचसे शहर आहेत, आमच्या जिटवाल्याच्या बाजूला बरेच शहर, आम्ही त्या शहरामध्ये पण वाजवायला जातो, तर तिथं इतकी खया असते त्या लोकांची, इतकी खया असते की विचारूच नका। आता एका ठिकाणी आम्ही वाजवायला गेलो तर तिथं काय झालं, आम्ही कोळीगीत वाजवत होतो, त्याच्यानंतर हिंदी वाजवत होतो, त्याच्यानंतर कोळीगीत वाजवली अर्धी, हिंदी वाजवली अर्धी, त्याच्यानंतर नाशिक कावडी सांगली ती वाजवली, त्याच्यानंतर आम्हाला तारपा सांगला, तारपा वाजवला, त्याच्यानंतर आणखीन काय सांगितलं, देवांची गाणी वाजवायला सांगितली, गणपतीची गाणी वाजवली गणपतीची गाणी वाजवली। त्याच्यानंतर एक भलताच व्यक्ती आला, तो व्यक्ती होता
इथला आपल्या कुठला रे पुण्याचा, पुण्याचा माणूस येतोय तो आहे पुण्याचा, पुण्याचा माणूस येतोय कुठं टिटवाल्याला म्हणजे मुंबईत पकडा तुम्ही, पुण्याचा माणूस येतोय मुंबईमध्ये आणि तो सांगतो आमची गाणी वाजव आमची गाणी वाजव, तुमची कोलीगीत बोलतो आम्हाला काही समजत नाही, बोलतो आम्हाला नाचता देणे गाणीच समजत नाही ते नाचो काय, त्याचा पण बरोबर आहे कारण त्याला तो आहे पुण्याचा आणि त्याला कोलीगीत मोस्टली जास्त माहीत नसतील पण नाचता नाहीत, पण सरळ सरळ चुकी त्याची तो आहे पुण्याचा, गणपती विसर्जनला आलं आहे कुठं मुंबईत, मुंबईत कुठली गाणी वाजणार, कोलीगीतं हिंदी भक्तिगीतं म्हणजे देवांची गाणी, त्याच्यानंतर लेटेस्ट जे काय असतील हिंदी गाणी थोडेफार तारपा वगैरे यमत्याम ही गाणी वाजणार, दुसरं काय वाजून काय वाजवणार आहे आम्ही, एवढीच गाणी वाजवणार. तो बोलतो आहे आम्हाला, मी रिक्षात वाजवायला बसलेलं कीबोर्ड या कोपऱ्यातून आला, मला सांगतंय भाऊ ही गाणी समजत नाही रे, तो आमच्या गावाकडची गाणी वाजव ना, आमच्या गावाकडची गाणी वाजव. बोल मिळू कुठली आहे तुमच्या गावाकडची गाणी, तो बोलतो मी पुण्याचे सांगते पुण्याची गाणी वाजव. आईला धंद्याच्या ते मी उलट डोक्यावर हात दिला, आता पुण्याची गाणी मला कशी काय माहीत, तू पुण्याचा पुण्याची गाणी तुला माहीत, तू तिकडे राहतो तू तिकडे काय ती गाणी बनतात ते तुझं तुला माहीत, आम्हाला कशी माहीत पुण्याची गाणी, आम्हाला आमच्याचकडची गाणी माहीत होतील ना, कारण आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये राहतो मुंबईमध्ये राहतो तर आम्हाला मुंबईचीच गाणी माहीत असणार, कोलीगीत हिंदी तारपा थोडीफार हिंदी फास्ट स्लो हीच गाणी माहीत असणार, दुसरं काय माहिती ना, जास्तीत जास्त नाशिकचं ते काय ते पावऱ्या आहेत तीन चार हिरवी गुलाबी रंगीत आणि त्याच्यानंतर नाशिक कावडी उडी हेच थोडंफार माहिती, फेमस असो तेच तर सर्वांना माहीत असतं ना, आता तू भलत्या देशील कुठल्या ना कुठल्या गावावरून उठून मला सांगशील आमच्या गावातली गाणी वाजव, तुझा गाव कुठं ना मी राहता कुठं मला सांगताय काय वाजवायला, असं आहे ना. मग त्याला दोन टाईम आला, तिसरा टाईम बोलू यो कीबोर्ड घे वाजव तू, बार 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 ह्या कोपऱ्यातल्या येत आहेत त्या कोपऱ्यातल्या, ह्या दरवाज्याचं रिक्षाला दोन साईड असतात, ह्या इकडनं येत आहे कधी कधी तिकडनं येत आहे. इतने तेजस्वी लोग है हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. ऑलरेडी मी परेशान झालेलो कारण त्या सोसायटीमधली छोटी छोटी पोरं येत होती, तर कधी योगाने सांगतोय योगाने सांगून नाही गेला का त्याच्या पाठीमागे दोन जण, ती दोन जण येतात ती दुसरी गाणी सांगतात, एक जण येतो तार पावतो ठीक वाजवला, एक जण येतोय गणपतीची गाणी वाजवली, गणपतीची सगळी गाणी वाजवली गणपती ठीक आहे, एक जण येतोय जुना कोलीगीत वाजव वाजवला, एक जण येतोय परदेशी या परदेश तो वाजवला, एक जण येतोय डॉन डॉन वाजवला, येत आहे तेवढी वाजू ना, कामचं आम्ही काय कम्प्युटर आहे काय गाणी टाईप केल्यानं झाला तुझा भले ठीक आहे, तो गावातला पुण्याचा गावातला गाणी असेल पण तो यूट्यूबला तर कुठे ना कुठं कोपऱ्यात पडलेला असेल. मग यूट्यूबवर सर्च केला लावला ठीक आहे, कम्प्युटर असतो मी तर पटापट लावला असता, पण आता पुण्याची गाणी मला कशी काय माहीत, असं आहे ना. मग दोन तिसरा टाईम आला त्याला यो कीबोर्ड घे ना वाजव तू, मग तिथल्या पलाला तो, असं आहे. तर असा माझा होता किस्सा, तर या किस्स्यावर आज मी व्हिडिओ बनवणार आहे, तर मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो काय करते, पहिली बात तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही, एखादा कोण आपल्याला गाणी सांगायला आला, आता मोस्टली आपल्या इकडे जी गाणी सांगायला येतील ती आपल्याच कडचे असतील पण काही बाहेरचे पण असतात, पण त्या बाहेरच्या लोकांना पहिले हे समजायला पाहिजेत की ग्रुप मुंबईमधला आहे, मग त्यांना मुंबईमधलीच गाणी सांगावीत, कोलीगीत हिंदी तारपा त्याच्यानंतर हिंदीमध्ये दोन तीन व्हरायटी असतात, त्यातल्यामधला एक सांगला तो कुठला वाजवेल गणपतीचं, त्याच्यानंतर गरबा सांगला तो पण वाजू शकतो, कारण हे सर्व मुंबईमध्ये चालतात. मग अशा होते तुम्ही काय करायचं आहे, एखादा जर भलताच कुठल्या तरी गावचा आला, कुठल्या वेगळ्या राज्यातून आला माणूस ठीक आहे, आता कसं असतं आहे प्रत्येक सोसायटीत कुठली कुठली लोकं राहतात हे आपण सांगू शकत नाही, ये बड़ी अच्छी बात कही आप.
तर कोण नाशिकचा असेल, कोण धुळ्याचा असेल, कोण सांगलीचा असेल, कोण साताऱ्याचा, कोल्हापूरचा, कुठला का नाही असं नाही. आणि तो आपल्या मुंबईमध्ये जर एखादा आपल्याला सांगायला लागला की गाणी असं असं आमच्या इकडचं वाजव, त्याला तुम्हाला येत असेल तर ती अलग बात आहे, जर तुम्हाला नसेल येत तर त्याला भाऊला सांगा, भाऊ तुमच्याकडचं गाणी मला कसं काय माहीत असेल, कारण आमच्याकडची गाणी ती आम्हाला माहीत आहे आणि आम्ही तीच वाजवतो. हां मग तू एखाद्या वेळेस हिंदी गाणी वाजवायला सांग, चलतीचा फास्ट तो वाजवतो, किंवा आमच्याकडचे कुठलंही गाणी सांग तो वाजवतो. जर तुम्हाला तो गाण्याचं नाव पण नसेल माहीत तर मग त्याला सांगा, भाऊ हा गाणी आम्हाला माहीत नाही सो मी नाही वाजू शकत, याच्याऐवजी तुम्हाला दुसरा कुठला गाणी वाजवायला सांग आमच्याकडचा, किंवा हिंदी मराठी किंवा अदर काही वाजवायला सांग, जे मला येत असेल ते मी वाजवतो. आणि एखादा असंही गाणी आपल्याकडचा पण असू शकतो किंवा तो तुमच्या सेट नसेल, तर मग अशा वेळी जर तोच गाणी तुम्हाला नेमकीच वाजवायला सांगला तर जे काय लहान मुलं असतील किंवा कोण वरिष्ठ नागरिक असेल किंवा एखादा आपल्या वयाचा पोरे असेल, तर मग त्याला प्रेमात सांगायचं की दादा हा गाणी माझ्या सेट नाही, तर याच्याऐवजी मी दुसरा गाणी वाजवू का, नाही तर त्यांना प्रेमात सांगायचं दादा हा गाणी माझा सेट नाही सो मी हा नाही वाजू शकत, तर लागलाच तर मी याच्याऐवजी दुसऱ्या गाणी वाजवतो. तर हा झाला एक त्यांना समजवायची टेक्निक. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, मग याच्यावर एक एक टप्पा सांगतो तुम्हाला, मग तो जो टप्पा तुम्हाला जी स्टेप तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही त्यावेळी जेव्हा तुमच्यावर अशी वेळ येईल त्यावेळी तुम्ही बोलू शकता. त्याच्यानंतर काय करायचं आहे, जर तुम्हाला पुरेसा तुमच्या कामातून तुमच्या स्टडीमधून तुमच्या जे काय तुम्ही करता ते त्यातून तुम्हाला पुरेसा टाईम भेटत असेल तर तुम्ही आपल्या मुंबईमध्ये जे जे गाणी चालतात वराठीला, हळदी प्रोग्रामला, बड्डेला, विसर्जनाला, त्यातली बरीचशी गाणी तुम्ही सेट करून ठेवा. म्हणजे काय होईल, तुम्हाला कधी प्रॉब्लेम येणार नाही. बरीचशी गाणी सेट करून ठेवा. बरीचशी म्हणजे आता तुम्हाला सांगतो एक उदाहरण सांगतो. आता वराठीची गाणी आहेत 10, मग त्यातली तुम्ही 3 सेट केली तरी प्रॉब्लेम नाही, कारण एखाद्या जर एखादा व्यक्ती आला किंवा बड्डेची गाणी आहेत 10, बड्डेची गाणी 10 तर नसतात, मग 1-2 असतात. पण एक तुम्हाला उदाहरण किंवा डेमो म्हणून सांगतो, कोणाचा तरी बड्डे मध्येच आला, हळदी प्रोग्राममध्ये बड्डेचा कार्यक्रम करायला घेतला आणि आता ट्रेनच चालू आहे तसा, हळदी प्रोग्राम चालू असताना तिथं केकही कापला जातो, मग त्यावेळी आपल्याला बड्डेचं पण गाणी वाजवायला सांगतात. मग अशावेळी काय करायचं आहे, आपल्याला माहिती आहे बड्डेची गाणी 10 आहेत, मग 10 3 तर सेट करा. 3 सेट केली, 3 म्हणे 1 वाजवला, काम फिट, विषय क्लोज. त्याच्यानंतर बघा, म्हणजे असे टेक्निक असतात. त्याच्यानंतर मग बरेचसे गाणे असतात, वराठीचे गाणे असतात, मग अशा बरेच कॅटेगरी आहेत. त्या कॅटेगरीमधून सर्वच नाही तर प्रत्येक कॅटेगरीतून थोडे थोडे गाणी सेट करा. म्हणजे थोडे थोडे तुमचे गाणी सेट असले ना तर तुम्हाला कधीही कोण गाणी सांगायला आला, हिंदी कोण गाणी सांगायला आला, तर त्यावेळी म्हणजे तुम्हाला त्याला असं बोलता नाही येणार की हा गाणी माझा सेट नाही, हे नाही, ते नाही, राम नाही, श्याम नाही. तुम्ही ते जो पण तुमचा गाणी सेट आहे तो वाजून मोकलवा आणि वाजून मोकला आलं त्यानंतर तुम्हाला टेन्शन नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही रिक्षामध्ये बसला, बँजो वाजवता किंवा कीबोर्ड वाजवता, तर गाण्यांची लिस्ट असते ती लिस्ट जवळ ठेवा. 1-2 लिस्ट जवळ ठेवल्या का बरा पडत आहे. कधी कधी काय होत आहे, श्याम येतो, राम येतो, भलताच कोण येतो, तिकडनं कोण येतो, त्या लेडी येतात, छोट्या छोट्या मुली येतात, छोट्या पोरं येतात, ह्यो गाणी वाजव, तो गाणी वाजव, ह्यो गाणी वाजव, तो गाणी वाजव, अशामध्ये काय होतो, तो बँजो प्लेअर किंवा कीबोर्ड प्लेअर कन्फ्यूज होऊन जातो. गाणी जरी कुठल्या वाजवायचं, मग अशा वेळी जो आपल्याला आपण आठवून ठेवलेले गाणी असतात ते पण आपल्या लक्षात नाही राहत. आणि मग जे ते पण लक्षात नाही राहत, मग आपल्या आपल्या आपल्यालाच समजत नाही आता गाणी तरी कुठला, पुढचा गाणी तरी कुठला वाजवू.
माशावेली ती लिस्ट तुमच्या काम आहे ते. ये बड़ी अच्छी बात कही आप. एक हिंदीची ठेवा, एक मराठीची ठेवा, जी तुम्हाला आवडत असेल ती ठेवा जवळ. मग अशावेली कुठलंच गाणी जेव्हा आठवत नसेल ना, तेव्हा पटकन त्या लिस्टमधलं गाणी बघा, जर कुठला तरी निसा नाव वाचा, लगेच गाण्याला सुरुवात, त्यालाच पहिल्या जो तुमचा गाणी चालू आहे त्याच गाण्याला जोडून हा नवीन गाणी लगेच टाकून द्या. तर बऱ्यापैकी हा तुम्हाला विषय समजला असेल. आणखीन एक गोष्ट सांगतो, खूप जण जर यायला लागली ना, त्रास द्यायला, तर अशावेळी जास्त कन्फ्यूज नाही व्हायचा, जास्त घाबरायचा पण नाही, घाबरण्याचं काही कारणच नाही. जसं तुम्हाला ज्या तुम्हाला येत असाल त्या वाजवत राहा, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जर बार बार येत असेल तर एकदा आला, दोनदा आला, तीनदा आला, चारदा आला, ठीक आहे ना. जर बार बार येत असेल, हो गाणी वाजव, तो गाणी वाजव, हो गाणी वाजव, तो गाणी वाजव, असं जर बार बार येत असेल तर त्यांच्याकडे लक्षच द्यावं नका. गेलं पाण्यामध्ये वाहत, असं समजा गेलंच, जे सांगायला आलं ते गेली सगळी पाण्यामध्ये वाहत, आणि तुम्हाला जे येतं तेच वाजवत राहा. पण त्याच्यासोबत तुमच्याकडे कलेक्शन म्हणजे स्टॉक, गाण्यांचा स्टॉक भरपूर ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एखाद्या वेळेस पटकन कुठला तरी गाणी वाजवायला सांगला तर तो टायमावर गाणी वाजवता आला पाहिजे, तिथं तुमचं इन्सल्ट नाही झाली पाहिजे. बरेचसे गाणे सेट करून ठेवा, काही कोळीगीत तर तुम्हाला, मला तर नाही वाटत का तुम्हाला कोळीगीत गाणी सेट करायला लागतील, कारण कोळीगीत आपल्या इकडे भरपूर चालतात. आणि कोळीगीतच्या व्यतिरिक्त तुम्ही हिंदी काही असतील ते सेट करा. त्याच्यानंतर हल्ली तारपा पण बऱ्यापैकी ठिकाणी वाजवायला सांगतात, दांड्या पण हल्दीला पण दांड्या वाजवायला सांगतात, गरबा वाजवायला सांगतात, ते पण सेट करा. त्याच्यानंतर कावडी पण आपल्याकडे बऱ्यापैकी जास्त नाही, थोडीफार चालते, ती पण 4-5 मिनिटाची सेट करून ठेवा. तारपा 4-5 मिनिटाचा 10 मिनिटाचा सेट करून ठेवा. म्हणजे सांगायचं मत असंच आहे की स्टॉक गाण्यांचा बऱ्यापैकी तुमच्याकडे ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, वाजवता वाली आणि कोणी जरी आला तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही गाणे वाजवायला. तर चला मित्रांनो, व्हिडिओ इथंच, 15 मिनटं बोललो होतो, 16-17 मिनटं व्हायला आली, तर व्हिडिओ इथंच बंद करतो. आणि जे जे सांगलं आहे ते लक्षात ठेवा, कारण ह्याच गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो केल्या पाहिजेत, बाकी याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.